सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण इयत्ता 10वीतील विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील प्रकरण 8वे पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान याविषयी आपण या प्रकरणामधील काही घटकांचा आज अभ्यास करणार आहोत. यामध्ये प्रथम कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे. पहिला जो टप्पा आपण बघणार आहे तर तो आहे हरित क्रांती. आता जर आपण व्याख्या बघितली हरित क्रांतीची तर कमी क्षेत्रामध्ये अधिकाधिक उत्पादन आपल्याला या हरित क्रांतीच्या माध्यमातून मिळवायचे, म्हणजे कमी क्षेत्रात अधिकाधिक अन्नधान्य उत्पादन. आता याच्यामध्ये ही जी पद्धती आहे तर या पद्धतीला आपण म्हणूया हरित क्रांती. आता 20व्या शतकाच्या सुरुवातीला लोकसंख्येचा भस्मा सुरू झाला, लोकसंख्या वाढली आणि मग अपुरं अन्न आणि निकृष्ट दर्जाचं अन्न, तर याच्यामुळं अनेक देश होरपळून निघाले आणि यावर पर्याय म्हणून या हरित क्रांतीची किंवा ही हरित क्रांती सुरू झाली. आता याचं जे श्रेय मिळतं किंवा या हरित क्रांतीचे जनक आहेत तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन भारत आपल्या भारताचे आणि डॉक्टर नॉर्मन बोरलॉग अमेरिका, तर या दोघांचंही योगदान या हरित क्रांतीमध्ये खूप महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला गहू आणि तांदूळ यांच्या सुधारित जाती, त्याचबरोबर कीटकनाशके असतील किंवा खतं असतील तर आणि जलव्यवस्थापन यांचा सुयोग्य पद्धतीनं जर वापर केला तर आपल्याला अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येते. त्याचबरोबर याच्यामध्ये योगदान जे मिळालं या दोन्ही शास्त्रज्ञांचं, त्याचबरोबर मग या अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था विकसित झाल्या. त्याच्यामध्ये आपल्याला की ज्यांचा उद्देश एकच होता की अन्नधान्य उत्पादनामध्ये वाढ कशी होईल, तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कृषी संस्था संशोधन संस्था अस्तित्वात आल्या. यामध्ये पहिल्या प्रथम भारतीय कृषी संशोधन संस्था, त्याचबरोबर विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था सोलापूर. आता या सगळ्या संस्थेचा उद्देश एकच होता की अधिकाधिक प्रजाती किंवा ज्याला आपण संशोधन करून ज्या वेगळ्या प्रकारच्या जाती निर्माण करायच्या आहेत तर त्या जातींपासून आपल्याला अधिकाधिक अन्नधान्य उत्पादन कसं निघेल या सगळ्या संस्थांचा हा एक उद्देश होता. आता याच्यामध्ये मग यांच्या उद्देशानुसार मग पुढं ही हरित क्रांती जी आहे तर त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला. याचबरोबर आता पुढची जी क्रांती आपण बघणार आहे तर तिचं नाव आहे श्वेत क्रांती, म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ किंवा दुग्धजन्य पदार्थ यांच्यामध्ये आपल्याला अधिकाधिक उत्पादन कसं मिळेल याची ही श्वेत क्रांती उदयाला आली. आता याच्यामध्ये आपल्याला पूर्वीच्या किंवा सुरुवातीच्या काळामध्ये ही जे उत्पादन होतं तर त्याच्यामध्ये अगदी ठराविक भागामध्येच हे उत्पादन घेतलं जायचं आणि त्याचं जे वितरण करायचं आहे तर ते वितरण करण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला जे ज्याला पण पुरेशी साधनं उपलब्ध नसायची, म्हणजे त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवण्यासाठी ही साधनं उपलब्ध नव्हती. आता याच्यामध्ये मग सहकाराच्या आणि दुग्धोत्पादनाच्या माध्यमातून पुढं आपल्याला अधिकाधिक आपल्या शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून हे दूध आणि दुधाचं उत्पादन घेण्यामध्ये सुरुवात झाली. आता याच्यामध्ये मग दूध आणि दुधाचं उत्पादन हा एक स्वतंत्र व्यवसाय निर्माण होऊ शकतो असं या श्वेतक्रांतीमधून आपल्याला अभ्यासायला मिळतं. म्हणजे ही जी चळवळ उंचीवर नेली तर त्याचे जनक आहेत डॉक्टर वर्गीस कुरियन, तर यांनी ही चळवळ एका ठराविक उंचीवर नेऊन दिली. आता याच्यामध्ये आपल्याला दुधाच्या उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवताना त्याच्यामध्ये त्याचं गुणवत्ता नियंत्रण, तर गुणवत्ता नियंत्रण त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थाचं उत्पादन आणि जतन यासाठी प्रयत्न करण्यात आले किंवा नवनवीन प्रयोग करण्यात आले. आणि आजकाल आपण बघतो आहे की जगभरातील जी लोकं आहेत तर ती पुन्हा आपल्याला देशी वाण जे आहे किंवा देशी वाहनांना प्राधान्य देऊ लागली. आता याच्यामध्ये नंतर तिसरी जी क्रांती आपण बघणार आहोत तर त्या क्रांतीचं नाव आहे नील क्रांती, निळ्या रंगाची.
आता याच्यामध्ये नील क्रांती म्हणजे काय, तर पाण्याचा वापर करून आपल्याला उपयोगी जीवांची निर्मिती करणे हा या नील क्रांतीचा उद्देश आहे. आता याच्यामध्ये पूर्व आशियाई देशामध्ये शेततळ आणि कोळंबी मासे यांचं उत्पादन घेतलं जायचं. आणि केवळ मासे आणि कोळंबी यांचं उत्पादन न घेता आपल्याला वनस्पती किंवा प्राणी यांचं अधिकाधिक उत्पादन कसं घेता येईल या दृष्टीनं या नीलक्रांतीमध्ये प्रयत्न करण्यात आले किंवा ही चळवळ तिथं निर्माण झाली. आता याच्यामध्ये आज 2016 आपल्याला हे नीलक्रांती मिशन निर्माण झालं. आणि या मिशनचा उद्देश एकच होता की आपल्याला मत्स्य व्यवसायात अधिक प्रोत्साहन देऊन आपल्याला त्याचं उत्पादन कसं वाढवता येईल हा या मिशनचा एकच उद्देश होता. आता आपण बघतोय की समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये वाढणारे मासे किंवा शेतातील शेततळ्यामध्ये वाढणारे मासे, मग त्याच्यामध्ये जर आपण याचं उत्पादन जर घेतलं तर त्याचा फायदा आपल्याला मोठ्या प्रमाणावर मिळू शकतो. कारण आणि आपला हा एक मत्स्य व्यवसाय आपण तिथं वाढू शकतो. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मत्स्य व्यवसायासाठी प्रोत्साहन म्हणून आपण दोन प्रकारे म्हणजे गोड्या पाण्यात वाढणारे मासे त्याच्यामध्ये रोहू आणि कटला असेल, आणि खाऱ्या पाण्यात वाढणारे मासे त्याच्यामध्ये कोळंबी असतील किंवा शेवंडे असतील, तर ह्या दोन्हींचाही समावेश म्हणजे या दोन्हींचाही उद्देश एकच की आपल्याला अधिकाधिक उत्पादन कसं मिळेल हा या नीलक्रांतीचा प्रामुख्यानं उद्देश होता. आणि अशा प्रकारे आपल्याला तीनही ज्या क्रांत्या आपण बघितल्या, हरित क्रांती असेल किंवा नीलक्रांती असेल आणि श्वेतक्रांती असेल, या तिन्हींचाही उद्देश एकच होता की आपल्याला अधिकाधिक उत्पादन कसं मिळेल. याच्यानंतर आपण पुढच्या भागामध्ये खतं आणि कीटकनाशक यांचा अभ्यास करू.